सगळ्या साली फेल व्हायला लागलेत ना अगिनताई, आता काय करायचं? आता काय झालं? मला नावात ठेवत होतीस ना, आता कळली का तुझी लायकी? धक्का मारून हकलून काढलं नव्हतं तुला, आता झालं का समाधान? पप्पा तुम्ही माझं डोकं फिरवू नका। अगं ते आधीच फिरलंय, मग मी कशाला फिरू? मोठी आली होतीस बापाला अक्कल शिकवायला, आता पडलीस की नाही तोंडावर दणकण? तू काय ऐकतोस रे? नाही रागिनताई, साहेबांच्या बोलण्यात पॉइंट आहे। मला बी असं वाटायला लागलंय समरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार आणि तुमचा समजा प्लॅन फेल जाणार। अरे जाणारच आहे, मी आधीच सांगत होतो पोलिसात जाऊ केस करू, पण नाही, स्वतःचा शहाणपणा गाजवायचा होता ना हिला। आता काय आदेश शिकवती ताई मॅडम? आता हाताबाहेर गेली, माझा बदला राहिला तसंच। हे सगळं या बेअक्कल पुरीमुळे घडलंय। आवाज खाली, बाप आहे मी तुझा। मोठी मिरवायला लागली होतीस ना, आता कशी जिरली? नाही नाही सोडणार इतक्या सहजासहजीतांना, नाही सोडणार। काय करणार काय करणार? जेव्हा करायचं तेव्हा काय नाही केलं आणि आता काय करणार? आता त्या ताई मॅडमच्या केसाला मी धक्का लावता येणार नाही तुला। तुझ्या की बेकार पोरगी माझ्या वाटेला देवाने का दिली हेच कळत नाही मला। तुझ्या जागी जर पोरगा असता ना तर आतापर्यंत ताई मॅडमचा मुर्दा पाडायला लावला असता मी। रागिनताई साहेबांच्या बोलण्यात पॉइंट आहे, तुम्ही फेल गेला असा। बस बस, एक शब्द जरी काढला ना तुम्ही दोघांनी तर दोघांनाही मागत पडेल। काय करणार, जीव घेणारच? घे 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 आणि फिरव माझ्या नड्यावर। तस बी आता जगण्यात बी काही अर्थ राहिलाय का? माझं असं हाल करण्यावर सूड उगवायचं सोडून तू त्यांनाच मदत करतेस? फुटकं नशीब म्हणून तुझ्यासारखी बेअक्कल पोरगी पदरात पडली माझ्या। घे घे माझा जीव घे। पप्पा सोडा सोडा, तो चाकू लागेल तुम्हाला। पप्पा लागेल तो चाकू सोडा, चाकू सोडा। बस हा, एक शब्द बोललात ना पुढे तर मी नाही सोडणार, मी नाही सोडणार। ज्या चुका झाल्यात ना त्या सुधारणार आहे मी। सुमी, त्या सुमीला आणि त्या माजोड्या ताई मॅडमला हद्दल घडवणार म्हणजे घडवणार आहे मी। सासूबाई चा ताई मॅडम द्या की राग सोडून। आता आता सुमीनं टाकलेला डाव रंगत आलाय, आपल्या समोर होतोय की मुख्यमंत्री। तुमचं सपान सून पुरं करायला लागली, सोडा की राग। आता तुम्ही तुमचं तोंड जरा बंद ठेवाल सासूबाई। असं एकाच घरात राहून वेगवेगळ्या दिशेला तोंड असणं बरं आहे का? मला शहाणपणा शिकवू नकोस। शहाणपणा कसला यात? मला चहा नकोय। सुमन मला दे चहा। तुम्ही काळजी करू नका, विरोधी पक्षाचा पाठिंबा आम्हाला मिळणार आहे। पण तशी अधिकृत घोषणा अजून झालीच नाही। अहो म्हणूनच मी म्हणलं ना मिळणार आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मुख्यमंत्री आमचाच होणार। यस फॉर समरसिंग।
आम्ही आता राज्यपालांकडे जाणार आहोत आणि सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार. थँक्यू. राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. नेमकं पुढे काय समीकरण घडणार हे सांगता येत नाही. जाऊ बघाव ना, तव टीव्हीवरच असतात मामासाहेब. बंद करा तो टीव्ही. हा बंद करा. सासूबाई, आपल्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळायला पाहिजे. तुम्ही जरा बोलून बघता काय. तुला कळतंय ना जास्त, मग तू कर फोन. मला कशाला सांगतेस. सासूबाई, असं का बोलताय तुम्ही? तुमचाच पोरगा मुख्यमंत्री बनणार आहे, तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. नाही, माझं स्वप्न हिरावून घेतलंस तू. माझ्या मुलाला स्वतःच्या मुठीत ठेवलंयस. मी त्याला लहानाचा मोठा केलाय, मी आई आहे त्याची, पण तू तोडलंस त्याला माझ्यापासून. सासूबाई, मी कशाला तोडू? मला काय मिळणार आहे यातनं? ते तुझं तुलाच माहिती. सासूबाई, मला बारक्यापणापासून आईची माया नाही मिळाली. मला सासरे आल्यावर मला ती माया मिळत, पण मी आल्या दिवसापासून तुम्ही माझा रागराग करताय का? मी गरीब आहे आणि गरीब असतं चूक आहे का? माणसाचं मन कसं आहे हे महत्वाचं. हे सगळं तत्वज्ञान तू तुझ्याकडेच ठेव. तुला काय कळणार खानदानीपणा काय असतो ते? मग तुम्ही सांगा काय असतो खानदानीपणा? पैसा, श्रीमंती, गाडी, बंगला, नोकर, साखर. माझ्या पुढे तोंड चालवायचं नाही असं. सासूबाई, मी तुम्हाला समजवते. एवढी मोठी झालीस तू? खानावळवालीनं खानावळवालीच्याच लायकीत राहायचं. त्या रागिणीची लायकी होती मोठी, ती बी तुमच्या सारखीच पैसेवाली, श्रीमंत, खानदानी होती. पण बघितलं नव्हती कशी वागली. मग आता मी म्हणू का श्रीमंत माणसं वाईट असतात म्हणून? सासूबाई, पैसा अडक्यावर काही नसतो, माणसाचं मन महत्वाचं. होय ताई मॅडम, आम्ही एवढं वाईट वागून बी सुमीनं आम्हाला समजून घेतलं. योच खरा मोठेपणा असतोय बघा. आता काय आश्रितांकडून मी या गोष्टी शिकायच्या? सासूबाई, सासूबाई आओ. मामी साहेब, तुम्ही ज्यादा मनाला लावून घेऊ नका. आपलंच माणूस बोललं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. ज्यादा टेन्शन घेऊ नका. आणि आता मामासाहेब आणि मामांजी राज्यपालांची गाठ घ्यायला गेलं. संध्याकाळपूर परत येतील आणि राज्यपालांची गाठ घेतल्यावर मामासाहेब काय म्हणतात हे बघून मला सांगा. बघू तरी आज मामासाहेब काय येडेपणा करतात ते. बर मामी साहेब, मी तात्यांकडे जाते. तिकडे सामान्य जनतेचा आवाज पोचवायची तयारी सुरू आहे. आलेच. तुम्ही काळजी करू नका, मुख्यमंत्री आमचाच होणार. येस फॉर समर सिंग. आम्ही आता राज्यपालांकडे जाणार आणि सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार. थँक्यू. अरे ही बघा, सगळ्यांनी नीट कान देऊन ऐका बर का. आपल्या सुमीच्या जेवणाचा अपमान म्हणजे आपल्या अख्ख्या गावचा अपमान आहे. तवा आपल्याला हे अपमानाचं उठ काढायलाच पाहिजे. मी जर तिथं असतो का नाही तर त्या पुढाऱ्याच्या कानाखाली जाळच काढला असता. आणि ती मोठं बिट्ट आहे ना, ते आपण ती नंतर बघितलं असतं. अरे मी पण तीच म्हणतो. या तो सगळा जाळ आहे ना, आता आपण सगळ्यांनी मिळून त्या कॅमेऱ्या पुढे काढायचा. समर साहेब मुख्यमंत्री बनलंच पाहिजेत. बरोबर आहे की नाही माझा? हा बरोबर बरोबर बरोबर. होय होय, बनायलाच पाहिजेत. अरे तात्या, तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही बरोबर बोलतो बघा. झाली ना सगळी तयारी? एकदम परफेक्ट. हे काय पत्रकार कुठे? अगं सुरेशनं त्यांची चहा पाण्याची व्यवस्था आज केली. बरं,
कसं बोलायचं काय बोलायचं माहित आहे ना व होय होय सगळं माहित आहे आम्हाला हा आणि ऐका सगळ्यांनी खरंच बोलायचं अजिबात खोटं बोलायचं नाही सुमे सुमे मला हे अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबात पटलेलं नाही सुरेशला हजार वेळा सांगितलं शिरा बनवू नको शिरा बनवू नको तर सारखं शिराच बनवतोय ते मला सांगाव तरी फव बनवावं बोटव बनवावं पण तसलं काय नाहीच मला अजिबात पटलेलं नाही बाबा इथं सगळ्यांनी मिळून एकीची ताकद दावायचे आणि तुझं काय चाललंय रे शिरा पव आणि बोटव गबर जरा खरंच सुरेशराव एक नंबर चोय बघा तुमच्या हाताला हो माझ्यापेक्षा माझ्या पुरीच्या हाताला लय चोय सुग्रण आहे सुग्रण आणि ह्याच अन्नाचा अपमान केला सत्ताधारी पक्षानं अपमान आम्ही साधी माणसं अन्न म्हणजेच परमेश्वर मानतोय आणि ह्याच परमेश्वराचा राजकारणासाठी अपमान केला सत्ताधारी पक्षानं हे असलं सरकार नकाय आम्हाला दिसभर राबून आम्ही भाकरीचा तुकडा मिळवतो त्याची किंमत नाही या सरकारला आमच्या कष्टाची किंमत नाही या सरकारला असलं सरकार नकाय आम्हाला समरसिंग मंत्री पाटील आमच्या सारख्या तळागाळात मिसाळावर नेता येतो तेव्हा तीच आम्हाला मुख्यमंत्री झालं पाहिजे हे सरकार गरिबासाठी नाही गरिबासाठी फक्त समरसिंग मंत्री पाटील समरसिंग मंत्री पाटील जिंदाबाद 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 समरसिंग मंत्री पाटील जिंदाबाद 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 सामान्यांचा व समर्थक जिंदाबाद 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 सर जनता आमच्या बरोबर आहे शिवाय आमदार पण आमच्या बाजूने आहेत मीडियामध्ये बातम्या येत आहेत म्हणून पाठिंबा आहे असं कसं म्हणता येईल सर म्हणून तर आम्ही फ्लोर टेस्ट करा अशी मागणी करायला आलोय सर या सरकारचं बहुमत नाही हे नक्की आहे आणि आपण विश्वासदर्शक ठराव आणला तर ते समोर येईलच विचार करू सर आम्ही आमचं बहुमत नक्की सिद्ध करू तसा विश्वास आहे आम्हाला हे बघा मुख्यमंत्री आमचाच होणार आहे यस फॉर समर सिंग राज्यपालांच्या भेटीत काय झालं काय म्हणाले राज्यपाल त्यांना आमचा मुद्दा पटलाय तर मुद्दा खराच आहे म्हणल्यावर पटणारच लवकरच राज्यपाल निर्णय घेतील आणि आम्हाला खात्री आहे की न्याय होणार मुख्यमंत्री आमचाच होणार यस फॉर समर सिंग राज्यपालांना भेटण्यासाठी सर्व प्रमुख नेत्यांची रीघ लागली आहे आता नेमकं काय घडणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे सत्ता पलट होऊन समरसिंग मंत्री पाटील हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार की नाही हे आता आपल्याला येत्या दिवसात कळेलच तोवर आपण जाणून घेऊयात राज्यातील जनतेच्या काय भावना आहे समर तुम्ही आम्हासाहेबांनी फुलटू वातावरण तयार केले बघ आता काळजीचं काही कारणच नाही आता फक्त विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळतोय की नाही त्यावर डिपेंड आहे सगळं मिळणार तुला विरोधी पक्षाचा पाठिंबा नक्की मिळणार माझं मन सांगतंय मला ममा तू का काही बोलत नाहीयेस बोलण्यासारखं कुठे काय ठेवलंय तुम्ही लोकांनी ममा असं का बोलतेस सगळं तू आपण सगळे एक होत ना आणि तू आता तरी सुमीवरचा राग सोडून दे ना एवढा माझा अपमान झाला तरी तुला काहीच वाटत नाहीये समर अरे मी आई आहे तुझी लहानाचं मोठं केलंय तुला काही म्हणतात काही कमी पडू दिलं नाही आणि तू मला त्याचं हे फळ दिलंस छान वा ममा सुमीवरचा राग सोडला तर दुसरं कुठलं कारण आहे का तुझ्याकडे मी तुझं कधी ऐकलं नाही असं झालंय का आणि सुमी आता जे करते ते बरोबरच करते मला खरंच असं वाटत नाही की ती कुठे चुकते आता तूच असं बोलल्यावर मी काय बोलणार त्याच्यावर ममा आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी जर झाल्या ना तर येत्या काहीच दिवसात मी मुख्यमंत्री बने तुझं स्वप्न पूर्ण होईल ममा आणि हे सगळं शक्य झालंय ते फक्त सुमीमुळे माझ्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी बघायचा होता ना ममा तुला तू जा तुझ्या बायकोला घेऊन मला काही नाही बघायचं ममा असं का बोलते सगळं तू
हे बघ, तू जर आली नाहीस ना तर मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारच नाही. मम्मा समर आता रागवलं त्या राग निवाळा ना की मग बघू. तू तुझ्या राजकारणावर लक्ष दे बरं का. आणि हा तू सुमीच्या तात्यांना बघायला जाणार होतास ना. मामासाहेब डायरेक्ट तिकडेच पोहोचतो म्हणल्यात. जा. संपर्क होत नाही कसा? फोन करत राहा. संपर्क झालाच पाहिजे. आता आमदार संपर्काच्या बाहेर राहणारच. अहो सगळ्यांनी बरोबर हवा वळकली आणि हवा त्या मंत्री पाटलाच्या बाजून आहे. सगळे एक जात विकले गेलेत. नाही साहेब, एवढ्या जणांनी विकत घेता येणं सोपं नाही. अहो सत्ता आणि जनता त्या मंत्री पाटलाच्या बाजून आहे. आता आपली नाव गुढती म्हणल्यावर सगळ्यांनी त्या नावेत उड्या मारल्या. विश्वासदर्शक ठराव काही जिंकता येणार नाही आता. मग आता आता काय? राजीनामा द्यावा लागणार, सत्ता सोडावी लागणार. तात्या कशी आता तब्येत? आता बरं आहे. वा वा, पण काही म्हणा, ती रागिणी एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं. तर शिंदेचीच मुलगी आहे ती, कसली पातळी कसलं काय. होय तर काय अहो मामासाहेब, तुम्ही जेवढं हाल केलं नाही तिक नाही, त्याच्यापेक्षा जास्त हाल सुरेश तर तिनं केले. तुझंच नाजूक मनाचं फुल पाखरू होत ना ते. हो पण आत्ता नाही, अजिबात नाही. शाबास सुमे. अग जा वय बापा ना, काहीतरी खाया कर ना. हा काय ते मोबाईल मध्ये? आता थांबाव, मला ती राजीनाम्याची बातमी बघायची. थांबा. देणार सुबन. आताच हाती आलेल्या माहितीनुसार सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सध्याचं सरकार कोसळलं असून आता प्रश्न आहे की विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार की मध्यावधी निवडणुका लागणार. मध्यावधी निवडणुका म्हणजे जनतेच्या पैशाचा चुराडा. आणि आम्हाला विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी जर तसं केलं नाही तर त्यांनाही जनतेच्या पैशाची किंमत नाही असंच म्हणावं लागेल. मग मात्र आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवू. आणि मला खात्री आहे की जनता लबाड राजकारण्यांपेक्षा आमच्या समरसिंगांवर जास्त विश्वास ठेवेल असा मला विश्वास आहे. काही झालं तरी मुख्यमंत्री आमचाच होणार. येस फॉर समरसिंग. येस फॉर समरसिंग. पाहते मामा, ते जाम पेटलायत बरं का तुम्ही. मला वाटतंय मामा बहुतेक आता मुख्यमंत्री करूनच टाकणार आहेत मला. अरे माझं कसलं काय, हे सगळे सुमनची कृपा आहे, सुमनची आयडिया आहे सगळी. मामासाहेब तोडगा म्हणा तर. बर बाबा, सुमीचे तोडगे बस. जावाय बापू, वातावरण जाम तापले बघा. मला वाटतंय आता तुम्ही मुख्यमंत्री बनणारच. बनणार म्हणजे काय? बनणारच. मला हार्ट अटॅक आला ना तरी चालेल. मामा म्हणजे समोरच्या बाजूनी मी बोलणार, बोलत राहणार, आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार. येस फॉर समरसिंग. एक मिनिट. हॅलो. हा बोला साहेब. बोलतोय. नाही 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 नाही, काहीच हरकत नाही. आपण मिळून काम करूयात आणि शेवटी जनतेचं भलं होणं महत्वाचं आहे. हो ठीक आहे साहेब, काहीच हरकत नाही. हो आणि निघतो आम्ही लगेच. हो सुमे. मामा एक आनंदाची बातमी आहे, आपल्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. क्या बात आहे, हे सगळं सुमनमुळे झालंय. समर सगळी तिची आयडिया आहे. अहो मामासाहेब तोडगा म्हणा तर. ऐका. बर बाबा, सुमीचे तोडगे पुन्हा एकदा. बस चला मी पटकन शिरा करतो. लागला ह्याचा शिरा नाचायला लगेच. सुरेश तारा पावसाळ्याचे दिवस आहेत, एवढा आनंदाचं वातावरण आहे तर बेस्ट पैकी कर की काहीतरी. भज कर भज. अरे बातमी गोड आहे म्हणल्यावर गोड करायला पाहिजे की नाही? तात्या तुम्ही करा शिरा. आता
तोंड गोड व्हायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचं. बर मामा, आपल्याला आज रात्रीत मुंबईला पोहोचावं लागणार आहे. नो प्रॉब्लेम, काय काळजी करू नकोस, मला सवय झाली आहे मुंबईच्या फेऱ्यांची. अरे म्हणजे त्यासाठी गाडीमध्ये माझी कपड्यांची बॅग भरून तयार आहे. काय करा माझ्या का, आत्ताच्या आत्ता निघा आणि उजडायच्या आधी पाट पाट शपथविधी करून टाका. नको नको, पाटे शपथ घ्यायची नाही, नाही तर दीड दिवसाचा गणपती होतो भाऊजींसारखा. समर साहेब मुख्यमंत्री होणार आणि त्यांचा शपथविधी असा भव्य दिव्य होणार. आणि त्या शपथविधीला मी असणार मिसेस मुख्यमंत्री.